सो आमचं यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आमचं न्यू ब्लॉग आहे आमचा लव स्टोरीचा. तर सगळेजण खूप कमेंट्स सांगत होते की दादा वहिनी प्लीज आमचं नवीन लव स्टोरीचा ब्लॉग बनवा, ब्लॉग बनवा लव स्टोरीचा. ऍक्च्युअली आम्ही आधी आयजीटीव्हीला आमची लव स्टोरी सांगितली होती, पण ती लाईव्ह वर सांगितली होती, पण खूप नेटवर्क प्रॉब्लेम होते आणि काही जणांना आयजीटीव्हीवर जाऊन बघता सुद्धा येत नाही, त्यामुळे आम्ही ऑफिशियली आता युट्यूबवर आमची लव स्टोरी पोस्ट करणार. स्पेशली तुम्हाला पूर्ण आमची कॉलेज पासून ते आता लग्नापर्यंत पूर्ण म्हणजे पूर्ण लव स्टोरी आम्ही सांगणार होत. ती पहिली लव स्टोरी सांगितली होती, ती आयजीट्यूब पोस्ट केली होती, बट त्याच्यामध्ये पूर्ण लव स्टोरी सांगता आली नाही, थोडा इश्यू होता, नेटवर्क प्रॉब्लेम पण होता, त्यामुळे नीट सांगता आली नव्हती. सो आता आम्ही तुम्हाला आमची लव स्टोरी सांगणार आहोत, त्याच्या आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि लाईक कमेंट पण नक्की करा. ओके ओके, तर सो चालू करेल. ओके, सो आता आम्ही आमची लव स्टोरी स्टार्ट करतोय. ऍक्च्युली आमची लव स्टोरी झाली आमची कॉलेजपासून, पण मी त्याच्या अगोदर सांगतो की मी हिला 12th पासून लाईक करत होतो, तेव्हापासून आमची लव स्टोरी लाईक. लव स्टोरी म्हणजे मी हिला खूप तेव्हा लाईक करत होतो, पण ही मला ओळखत होती की नाही ते माहित नाही, कारण तेव्हा आम्ही ज्युनियर कॉलेजला एकाच कॉलेजला होतो. हा सिनियर होता तेव्हा, पण 11th होती, मी 12th होतो. आणि सीन असं होते की माझी तेव्हा कोण गर्लफ्रेंड नव्हती, मी सिंगल्स होतो आणि ही पण सिंगल्स होती, पण ही मला खूप तेव्हा आवडायची. मी तेव्हा 12th होतो आणि ही होती 11th, आणि हिला मी सारखं बघायचो काय हेअरस्टाईल असे पॉपकट वगैरे, आणि सगळी पोरं हिच्या पाठीमागे होती 12th. आता मी सगळे म्हणजे माणगाव मध्ये साबळे कॉलेज मध्ये होतो, कॉलेज माणगाव मध्ये झाला. 2011 होती ना, मी 12th होतो, कॉमर्स कॉलेज मध्ये. आणि मी ही मला खूप आवडायची, तेव्हा मी ओळखायची सुद्धा नाही जशी कॉलेजमध्ये बाकी मुलांसाठी, तसंच माझ्यासाठी हा सुद्धा होता. फ्रेंड म्हणजे फ्रेंड्स म्हणजे फ्रेंड्स पण आहे, आम्ही बोललो पण बोललोच नव्हता ऍक्च्युअली. म्हणजे मी हिला बघायचो सारखं चोरून वगैरे आणि काम खूप लाईक करतो, मला खूप आवडायची, कारण की आपल्या कॉलेजमध्ये स्मार्ट हीच तर होती, आज दुसरं कोण होतं, कारण की खूप क्युट दिसायची. हिचे फोटो पण दाखवले तुम्हाला मी इंस्टावरती, तेव्हाचे हिचे 12th. आणि एक दिवशी काय आलं, आमची ट्रिप गेली होती, ट्रिप कुठे गेली होती, प्रतापगड महाबळेश्वर गेली होती. तर सो आमची 12th थोडस बॅच वर होती आणि ही 11th पूर्ण वर्ग होता, कारण तेव्हा म्हणजे काय झालेलं की म्हणजे 12th आणि 11th जास्त मुलं निघाली नव्हती ट्रिप साठी, सो कन्वर्ट केलं होतं ह्यामधली 12th थोडी आणि 11th थोडी, त्यामुळे दोघांची सोबत ट्रिप गेली. तर आम्ही बस मध्ये गेलो होतो, मी 12th म्हणजे आमची थोडीशी 10-15 पोरं होते, यांचा पूर्ण 11th पूर्ण वर्ग होता. आणि बस गेले होते तर पहिले प्रतापगडलो महाबळेश्वरला, आणि जसं जसं म्हणजे ही बसलेली हिच्या ग्रुप मध्ये आणि मी बसलेलो पाठी, तेव्हा मी माझ्या एकच फ्रेंड सोबत, तेव्हा माझी फ्रेंड होती श्रद्धा, तेव्हापासून आतापर्यंत पण तीच सोबत आहे, तेव्हा आम्ही दोघीच सोबत असायचो, त्यामुळे दोघीच फिरत होतो तेव्हा पण ट्रिप मध्ये, कोणी फ्रेंड्स नव्हते, मुलं नव्हते काही. आणि ही पुढे बसलेली तुम्हाला हिच्या साईडला बसत होतं बस मध्ये, पण बोलणार कसं की माझ्या साईडला बसायचं, मी ओळखत पण नव्हतो, माझी हिंमत झाली नाही बसायची. तर मग आम्ही ट्रिपच्या प्रत्येक म्हणजे ज्या ज्या लोकांच्या ज्या ठिकाणं जायचो त्याच्या मागे करायचो की ही तिथे गेली काहीच्या मागे, ही तिथे गेली काही, पण त्यामध्ये लक्ष पण नव्हतं, मी फुल इग्नोर करायची, माझ्याकडे बघायची पण नाही, म्हणजे काही रिस्पॉन्स द्यायची नाही की बाबा एक मागे लागले म्हणजे असं बघतो वगैरे, काहीच नाही, म्हणजे एवढं हिला हे होतं ना अॅटिट्यूड की काय बोलायचंच नाही. मी तर बोललो यार एवढं जे मागे मागे करतोय बघत पण नाही, आणि मला हिच्या फोटो सुद्धा काढत होता, पण मला एक फोटो सुद्धा हिच्यासोबत काढा भेटला नाही. म्हणजे आम्ही पूर्ण एक पूर्ण ट्रीप पासून येपर्यंत पूर्ण म्हणजे असं मला बोलायला मिळलं नाही आणि एक फोटो सुद्धा काढा भेटला नाही, पण हिच्या मागे मग मी खूप केलं, मी पूर्ण म्हणजे असं हिला आणि हिला एवढं पण नाही माहिती की मी मागे. मला ऍक्च्युअली फक्त कॉलेजमध्ये हा होता 12th, कारण एक्झाम मध्ये सुद्धा आम्ही एकाच हॉलमध्ये यायचो, मागे पुढे बेंचेस असायचे पण एकाच हॉलमध्ये यायचो, कारण तेव्हा 12th आणि 11th सोबत बसवायचे, एक 12th आणि एक 11th, सो आम्ही एकाच हॉलमध्ये सुद्धा यायचो तेव्हा, पण मी ह्याला जास्त बघितलं होतं, ओळखत वगैरे असं काहीच नव्हते, पण तेव्हा मी खूप खूप म्हणजे खूप लाईक करायचो, पण हिच्याकडून काही मला रिस्पॉन्स भेटला नाही. पण नंतर मग पूर्ण म्हणजे कॉलेज कम्प्लीट होईपर्यंत मीला खूप लाईक करायचो, पण आमची फ्रेंडशिप सुद्धा नाही झाली तेव्हा, कारण की कॉलेज टाइमला 12th पर्यंत आमची फ्रेंड झालीच नाहीये, कारण मी असं कुठल्याच फ्रेंड्स म्हणजे माझ्या घरातले स्ट्रिक होते आणि कॉलेज पण माझं घरापासून खूप जवळ होतो, त्यामुळे मी कुठल्याच मुलाशी बोलायचं सुद्धा नाही जास्त, मी आणि माझी फ्रेंड श्रद्धा आम्ही दोघीच असायचो, जास्त आम्ही कुठल्याच ग्रुप मध्ये नसायचो. आणि कॉलेज सुटल्या सुद्धा नंतर पण हिच्या मागे मी
एकमेकी खूप जायचो, पण तरी पण काही बघायचं वगैरे नाही. म्हणजे असं त्यांनी त्या नजरेने की फ्रेंडशिप त्या नजरेने बघितलंच नाही माझ्याकडे. मग त्याच्यानंतर मी पूर्ण एक म्हणजे 11-12 पूर्ण एक वर्ष हिच्या पाठी होतो मी. पण नंतर मग म्हणजे हिचा विषय सोडून टाकला की बाबा हे आपल्याला असं रिस्पॉन्स दिलं तर होणारच नाहीये. त्याच्यानंतर मी माझं ऍडमिशन घेतलं एफ वाय ला 13 कॉलेजला. आणि ऍक्च्युली हिचा तुझा एक वर्ष गॅप पडला. हा, हे ह्यांनी जेव्हा एफ वाय ला ऍडमिशन घेतलं होतं तेव्हा माझं पर्सनल माझ्या रिझनमुळे माझं कॉलेजचं गॅप झालं होतं. मी एक वर्ष कॉलेज नव्हता गेला. सो नंतर मग जेव्हा हा एस वाय ला होता त्याच्यानंतर मी ह्यांनी नंतर नाही ऍक्च्युली नवीन ऍडमिशन जेव्हा घेतला एस वाय मध्ये मी टीवायला होतो. मी टीवायला गेलो मी आणि नंतर 2 वर्ष ऍक्च्युली तू मग 2 वर्ष तू 2 वर्ष ऍक्च्युली गॅप घेतला. नाही, एकच वर्ष गॅप घेतला. 12 तू सिनियर होतास ना, सो एक वर्ष तुझा गेला कॉलेजमध्ये रिटर्न, एक वर्ष माझा गॅप. आणि जेव्हा न्यू ऍडमिशन जेव्हा एफ वाय ला जेव्हा एंट्री मारली कॉलेजमध्ये तेव्हा आम्ही सगळ्या ग्रुप मध्ये पोर होतो. आणि नंतर मग ही आली तेव्हा मी हिला आमचं लक पण असं होतं की मी एक वर्ष गॅप घेतला. हा टीवायला होता आणि मी पण त्याच कॉलेजला ऍडमिशन घेतलं, टीएमसी कॉलेजला. मी 3 वर्ष माझा कॉलेज होतो तिथे. मग त्यांनी एफ वाय ला टीएमसी कॉलेजला त्यांनी ऍडमिशन घेतला. आणि आम्ही सगळे न्यू ऍडमिशन चालू होते एफ वाय चे तेव्हा यांनी ऍडमिशन एंट्री केली कॉलेजमध्ये. आणि तेव्हा आम्ही सगळे पोर होतो असं ग्रुपमध्ये. आणि तेव्हा एंट्री केला तेव्हाच मी हिला बघितलं तेव्हाच बोललो स्वप्न की हे इकडे. तेव्हा नंतर मग मला वाटलं की काहीतरी असेल काम वगैरे. पण जेव्हा ती डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन तिथे आले भेटायला की न्यू ऍडमिशन आहे तेव्हा मी एकदम हेच झालो की हिने कसं ऍडमिशन घेतला. मग तेव्हा एकदम असं माझ्या मनामध्ये काय एकदम फिलिंगच असं वेगळ्या आल्या. बोलो काय बोलू काय नाही असं. मग त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू मग हिने ऍक्च्युली मला ओळखलं नाही समजू. नाही, मी नव्हतं ओळखलं. ह्याच्या 12th मधले 1-2 मुलं होती जसे म्हणजे जस्ट बघितलं म्हणून आठवत होतं. पण ह्याला ह्या आठवत म्हणजे हा बघितलेला असं आठवत होतं. पण असं पर्सनल पण ती हिनी मला असं नाव ओळखलं नावानी असं नाही मी कोणालाच ओळखत नव्हते तेव्हा. म्हणजे मी तिने एफ वाय ला ऍडमिशन केल्यानंतर मला जो ओळखत नव्हते असे बोलते नाही. पण मी ओळखलं आणि तेव्हा मला ज्या फिलिंग्स आलेल्या 11-वीला तेव्हाच मला जेव्हा ऍडमिशन घेतला तेव्हाच मला फिलिंग्स आल्या की नंतर मी ठरवलंच की हिच्याशी आता फ्रेंडशिप वगैरे करणार गेलो काही होते. पण त्याच्यानंतर मग थोडे 10-10 दिवस गेले की हे कंटिन्यू कॉल यायला लागली. मी पण कंटिन्यू कॉल यायला लागले, माझे क्लासेस सुरू होते. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे माझ्या ज्या फ्रेंड्स होत्या तिकडच्या म्हणजे जे माझे फ्रेंड्स झाले ते ह्यांना खूप ओळखत होते चांगले. आम्ही सारखे सोबत यायचो. मग हे ते पण सोबत यायच्या, मैत्रिणी पण सोबत यायचं, हे पण सोबत यायचे. मग अशी नॉर्मल ओळख झाली. पण आम्ही तरी सुद्धा बोलत नव्हतो एकमेकांशी. मी ज्या फ्रेंड्सला बोललो की ऐकणं बोललो मला ऍक्च्युली 10 दिवस होऊन गेले, 15 दिवस ऍक्च्युअली 1 महिना होऊनच गेला की मला हिशोब बोलायचं होतं. तरी पण हिला मी बघायचं, तरी पण ही काही बघायची नाही. नंतर मी डायरेक्टली मला धावलं नाही. मग मी हिला हिच्या फ्रेंड्सला बोललो की मला ऐक ना बोललो मला हिशोब फ्रेंडशिप करायची. तर तो तुला बोलला हिला की केतन नावाचा मुलगा आहे ते त्याला तुझ्याशी फ्रेंडशिप करायची. तर ही डायरेक्टली बोलते हा मग त्याला विचार सांग म्हणते. त्यात काय बोलते त्याला बोलता येत नाही का बोलते. बोललो म्हणजे तुम्हाला बोलला असा की मग तुला बोलता येत नाही की देशी डायरेक्ट देशी बोललो. बोललो ठीक आहे चालेल बोललो मी बोलतो. तर मग माझ्याकडे मी रोज सकाळी यायचो ना क्लासेसला 8 वाजता. तर ही रोज स्टँडवरनं बरोबर 8 वाजता स्टँडवरनं एंट्री करून कॉलेजचा रोड आहे तिथे ती जायची. तर मी रोज आणि हा म्हणजे ह्या स्टँडला यायचा. मी रोज 7:45 तिथे उभा राहायचो आणि वाट बघायचो की ही कधी येईल कधी. आणि रोज यायची रोज. आणि रोज मला तेव्हा सुद्धा म्हणजे एवढं माइंड मध्ये होते की कोणतरी माझी थांबून वाट बघतोय. मी आपली नॉर्मल येते तशीच कॉलेजला जायची. तेव्हा पण माझं एवढं लक्ष नव्हतं की हा थांबतोय की खास माझ्यासाठीच थांबतोय असं काही. मी म्हणजे माझा ऍक्च्युअली क्लास असायचा 8 क्लास असायचा. पण मी 7:30 स्टँड वरती यायचो. पण हिला बघायचो मी की स्टँड वर जाते रोडला. नंतर मी क्लासेस जायचो. पण आज थोडे दिवस गेले आणि नंतर मग मी ठरवलं की क्लासला जाणारच नाही काही होते. पण जसे जशी मग स्टँडवर एंट्री करायची ही तशी मग ही रोडला लागली कॉलेज रोडला. कारण मी मागून जायचो आणि ह्याच्याकडे बघून परत कॉलेजला जायचो आणि कॉलेजला रिटर्न परत क्लासला जायचो. असं मी खूप दिवस केलं. नंतर एक दिवस धावलंच नाही मला. मग ती एकदा एंट्री मारली स्टँडवरनं आणि कॉलेज रोडला जात होती. तर मी मागून गेलो हिला आणि मी हॉर्न मारले असे. तर ही बघायला लागली. तर ही बघायला लागली पण हसायला वगैरे काहीच नाही. एवढं ऍटिट्यूड बस माझ्या माइंड मध्ये ह्याच्यामध्ये म्हणजे असं काहीच नव्हतं की बाबा हा ह्याच्याशी रिलेशन ठेवायचं की फ्रेंडशिप करायची आहे असं काहीच नव्हतं. तर मी हॉर्न मारले हिला. तर बोलो बस बोलते हा बसते म्हणते. नाही तेव्हा कुठे बसले आता फ्रेंडशिप झाली. नाही तू नाही मला बोलली बसते मी मला बोलली फ्रेंडशिप नाही.
नाही नाही त्याच्या आधी आम्ही म्हणजे मी आणि फ्रेंडनी माझ्या फ्रेंडने मला रिटर्न विचारलं होतं की फ्रेंडशिपचं, तेव्हा मी बोलले होते हा ठीक आहे ना फ्रेंडशिप करलं काय. फ्रेंडशिप अगोदर नाही का तुम्ही बसलेली गाडी होती माझ्या स्टार्टिंगला, त्याने गाडी एम्ब्युलन्स स्टँड पर्यंत नेलं तुला मी. हा मग आणि तिला बोललो चल बस गाडीवरती, फ्रेंडशिप पण नव्हती तेव्हा माझ्या गाडी होती. म्हणजे असं ओळखायचो आम्ही कारण खूपदा सोबत आलो होतो फ्रेंड्स मुळे. ऍक्च्युली मी महिनाभर मागे वगैरे तेव्हा ओळखा लागली पण नॉर्मल. हा तर कोणती गाडी बसतो लगेच गाडी बसली आणि मग नंतर मग गाडीवरतीच बळ लागली की तुला माझी फ्रेंडशिप करायची, मग तुला विचारायला काय झालं फ्रेंडशिप साठी, माझे फ्रेंड्स नका बोलतो. तर बोललो मला बोललो भीती वाटायची बोलायला, बोलू कसली भीती. तर बोलले मला असंच बोलले मग काय फ्रेंडशिप करायची, बोलले हा ठीक आहे चालेल. बोलतो आजपासून फ्रेंड, बोलतो हा फ्रेंड. पण तेव्हा फक्त फ्रेंडच होतं माझ्या माइंड मध्ये, असं काहीच नव्हतं की असं रिलेशन्स वगैरे. फ्रेंड्स जवळजवळ आमची फ्रेंडशिप आम्ही जवळजवळ एक दीड महिना आमची फ्रेंडशिप होती. फ्रेंडशिप मध्ये नंतर मग ही मला बोल लागली की माझे पर्सनल प्रॉब्लेम्स होते खूप सारे, सो त्यामुळे म्हणजे मला असं रिलेशन वगैरे कोणाशी ठेवायचं नव्हतं, पण त्या माझ्या पर्सनल प्रॉब्लेम मध्ये कोणतरी माझ्या सोबत येत होतं, सो मी फ्रेंडशिप ठेवलेली. असं रिलेशन म्हणजे असं छान वाटायचं सोबत राहायला, पण असं रिलेशनचं असं काहीच नव्हतं म्हणजे माझ्या माइंडमध्ये तर काहीच नव्हतं. हा खूप सिरियस होता त्यावेळेस पण माझ्या मनात असं काहीच नव्हतं. खूप लाईक करायचो मी तर, वाटत होतो की मला हिला कधी प्रपोज करतो असं, पण मी जवळजवळ एक दीड महिन्या प्रपोज नाही केला, ती फ्रेंडशिपच ठेवली आणि माझी एकदम बेस्ट फ्रेंड बनली. आणि नंतर ही मला बोलली की मला स्कूटी शिकवणार का, बोललो हा चालेल बोलू शिकवतो तुला. तर नंतर ना आम्ही आमचं आर्टचं कॉलेज आणि मी याच्यासाठी क्लासेस सगळे अकाउंट बंदच केले. सो मी माझा क्लास पूर्ण म्हणजे हेच फी भरली वगैरे पूर्ण, पण क्लासेस सोडून टाकलं मी अकाउंटचे. मग हिच्याच मागे मागे करायलो मी, फ्रेंड्स झाले आमची. आणि नंतर मग याच्यानंतर ही मला बोलल्या की मला केतन स्कूटी शिकवणार, बोललो ठीक आहे चालेल. मग आम्ही कॉलेजचं जायच्या अगोदर आम्ही अर्धा तास पूर्ण हिला राऊंड मारायचो, पूर्ण हायवेला जायचो. सो हिला मी स्कूटी द्यायचो आणि नंतर मग हिच्या मागे मी बसायचो आणि मग ही स्कूटी चालवायची. मग हिला स्कूटी तेव्हा येत नव्हती आणि हे बोलायचे मला केतन मला हँडल पकडून पाठवून तू, बोललो हँडल कसं पकडून. तर मी मला एकदम हेच व्हायचं, बोललो कसं काय, नाही तू पकड ना, बोललो तू नाही तू पकड. म्हणून मी माझं हँडल पकडायचं ना, तर एकदम असं एकदम म्हणजे हात वगैरे असे कापायचे, खूप भीती वाटायची. बोललो हे कसं एकदम, कारण फर्स्ट टाइम असं मी मागून असं हात पकडायचो. बोललो ठीक आहे. नंतर हळूहळू मी गाडी शिकवली पूर्ण, एक 8-10 दिवस गाडी शिकवली. त्याच्यानंतर ही गाडी पूर्ण परफेक्ट शिकली. परफेक्ट म्हणजे एवढं नव्हतं येत मला, कारण नॉर्मल थोडाच टाइम तेव्हा किती म्हणजे ऑगस्ट जूनचा महिना असा होता, त्यामुळे पाऊस पण खूप असायचा नॉर्मल जेव्हा जायचं तेव्हा पाऊस वगैरे यायचा, त्यामुळे एवढं स्कूटी शिकवलं. आम्ही हिला प्रत्येक एकही दिवस नाही की मी हिला स्कूटी घेऊन बाहेर फिरवायचं. जेव्हा जेव्हा मला रोज स्टँड यायची तेव्हा हिला मी पिकअप करायचो आणि डायरेक्टली आम्ही हायवेला जायचो गाडी शिकवायला हिला. आणि मी एक 8 तासानंतर रिटर्न आम्ही कॉलेजला जायचो. सो ॲक्च्युली माझ्या पर्सनल प्रॉब्लेममुळे मला ह्याच्यासोबत टाईम स्पेंड करायला छान वाटायचं की समोरून कोणतरी माझी केअर करतोय, समोरून कोणतरी मला माझी काळजी करतो, मला छान वाटायचं. त्यामुळे मी जास्तीत जास्त टाइम ह्याच्यासोबत स्पेंड करायचे, कारण तेव्हा मी माइंड फ्री असायचे. आणि ॲक्च्युली आमच्या फ्रेंडशिपला 2 महिने झाले होते की आणि मला भीती वाटायची की आणि माझ्या मनात तर विचारत होतं की हिला प्रपोज मी करणारच, कारण की मी 11 वर्षापासून खूप लाईक करत होतो म्हणजे आणि मी हिला कधी प्रपोज करतो असं झालेलं. पण मला भीती वाटायची हिला प्रपोज केलं तरी नाही बोलली तर आमची फ्रेंडशिप तुटून जाईल आणि आमची म्हणजे ही माझी बोलणार नाही आहे डायरेक्टली आणि ही परत असं म्हणजे रागवेल माझ्याशी. आणि मी त्यात विचाराने मी असं एक दिवस करून असं 2 महिने होऊन गेले, पण हिला प्रपोज केलं नव्हतं. आणि नंतर मग आम्हाला कॉलेजच्या गणपतीची सुट्टी पडल्या. ऍक्च्युली आम्हाला 8 दिवस तरी सुट्टीच होती, कारण आम्ही एकमेकाला 8 दिवस भेटलोच नाहीये आणि 8 दिवस आम्ही लांब राहिलो होतो, म्हणजे सुट्टी ती घरी कंटिन्यू सोबत राहून 2 महिने. असं असं व्हायचं की कधी जातोय कॉलेजला आणि हिला कधी भेटतोय असं व्हायचं. सुट्ट्या कधी संपतायत आणि कधी कॉलेज स्टार्ट होते असं होतं, कारण हिला रोज जेव्हा भेटायचो ना मी जेव्हा आपल्या रोज स्कूटीवर न्यायचो फिरायला तेव्हा असं वाटायचं की तिला कधी भेटतोय कधी नाही आणत नाही सुट्ट्या पडल्या 8 दिवस. आणि जेव्हा 8 दिवसानंतर आम्ही भेटलो तर खूप एक्सायटेड होतो की हिला असं काय करायचं, तेव्हा आम्ही मोबाईलवर बोलायचं सुद्धा नाही, कॉन्टॅक्ट पण नव्हता. मध्ये असं एकदम हे होतं ना एवढं की म्हणजे काय बोलता येणार नाही. त्याच्यानंतर मग मी गणपतीनंतर 2 सुट्ट्या संपल्या आमच्या आणि 2 दिवस आम्ही परत कॉलेजला भेटायला. तिसऱ्या दिवशी जेव्हा मी गेलो तेव्हा हिला मग तेव्हा मी ठरवलं की काही होते आणि तेव्हा मला एकदम
असं काय होतं जाणार नाही की मी काही ऍक्च्युली आम्ही 2 महिने कंटिन्यू भेटत होतो आणि त्यामुळे ती डेली लाईफ मधली एक नेहमीची सवय झाली होती की रोज दोघा एकमेकांना भेटायचं, टाइम स्पेंड करायचं, सुट्ट्या पडल्या, 8 दिवसाचा गॅप पडला, सो असं वाटत होतं कधी भेटतोय, कॉलेजचा दिवस कधी स्टार्ट होते आणि फर्स्ट दिवशी तो येईल की नाही, ती येईल की नाही, अशा फिलिंग्स होत्या मनामध्ये खूप साऱ्या. सो फायनली मी बोल काही होते तिला प्रपोज करणार बोललो, मला बोललो मला राहतच नव्हतं, मी बोललो कधी प्रपोज करतो कधी प्रपोज करतो, 2 महिने होऊन गेले सगळे, मग मी एकदम ठरवलं की नाहीला प्रपोज करणार आणि मी नेहमीसारखं थांबलो तो स्टँडला 8 वाजता आणि ही आली. नंतर मग हिला मी पिकअप केलं तर आम्ही स्कूटीवर जात होतो आणि खूप पाऊस पडत होता त्याच्यामुळे, त्याच्यानंतर मग आम्ही हिला मी स्कूटी विचारलं की सोनू मला कधी बोलायचं आहे, तर ही बोलते काय बोलायचं आहे, बोललं तर सांगायचं आहे, बोल सांग तर बोल, मग ते मला बोलायला हिमतच नव्हती की काय बोलू काय बोलू, बोललो सांगतो नंतर बोललो. म्हणजे नंतर आम्ही पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे आम्ही झाडाकडे थांबलो आणि तिथे जवळ खूप पाऊस होतो, दोघं आम्ही तिथे आमची फर्स्ट सेल्फी होती झाडाकडे तिथे आणि फर्स्ट सेल्फी तिथे घेतली आम्ही, पण जीव सेल्फी काढली माझ्यासोबत. नंतर मी हिला बोल मला राहूलच नाही, हिला बोल सोनू ऐकणार पण नंतर हिला बोल सोनू ऐकणार मला बोलतो बोलायचं आहे, ती बोलते हा बोल ना बोलते, बोललो मला तू खूप आवडतेस बरं काय, बोललो मला तू खूप आवडतेस बोललं, ते बोलते खरं, तर मी बोललो सांग ना तू तुझा आन्सर काय, तर ते काय आन्सर म्हणजे तुला काय मग तू काय खरं माझे रेझ्युम करणार रे, पूर्ण लाईफ टाईम करणार रे रेझ्युम, बोलतो हां, तर बोलते आणि तुम्ही नाही बोलले तर, बोलते नाही बोलले तर म्हणजे तू सांग तर, तर ते बोलते काय सांगणार आहे, ती म्हणजे तिने मला कसं हो बोलले आणि कशा प्रकारे मला तिने ऍक्सेप्ट केलं प्रपोज, ते आपला नेक्स्ट तर ब्लॉग मध्ये येणार आहे. लाईक आम्ही नक्की करा आणि नक्कीच आम्ही सेकंड पार्ट आता लगेच लवकर सांगू आणि तुम्हाला असं वेळ पण थांबवणार नाहीये आणि ही मला कशाप्रकारे हो बोलली आहे कशाप्रकारे मध्ये ऍक्सेप्ट केलं प्रपोज ते पण लव्ह स्टोरी सेकंड सांगणार आहोत सेकंड पार्ट मध्ये. हा आणि प्लीज गाइस आम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक कमेंट करा विसरू नका. थँक्यू, बाय.